मी डॉक्टर अनघा कुलकर्णी आज तुम्हाला सारख्यासारख्या ढेकर येणं, आंबट ढेकर येणं, करपट ढेकर येणं याच्यासाठी सोपे दोन उपाय सांगणार आहे. ते तुम्ही करा, कारण की बऱ्याच जणांना कसं होतं की एकदा ढेकर यायला लागलं की थांबत नाही. खूप जणांचं मी बघितलेलं आहे की सकाळपासून जे सुरू होतं ते रात्री झोपेपर्यंत, फक्त झोपेत त्यांच्या ढेकर थांबतात. पण ते इतक्या मोठ्या ढेकर असतात, सकाळी उठल्यापासून येत असतात, की ते इतर लोकांना खूप त्याचा त्रास होतो, कारण त्यांचा आवाजही खूप मोठा असतो आणि त्यांना होणारा त्रास बघूनसुद्धा लोकांना त्रास होत असतो. तर दोनच उपाय मी सांगणार आहे, हे त्यांनी खायचे करायचेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्यांना आंबट ढेकर येते, की जेवण झाल्यावर ढेकर येते आणि लगेच तोंडाशी आंबट गुळणी येते, आंबट पाणी येतं, यांनीसुद्धा हाच उपाय करायचा आहे. आणि ज्यांना ढेकर अनेक उपाय करूनसुद्धा थांबत नाही आहेत, म्हणजे साधं जेवण झाल्यानंतर पोट भरल्यानंतरची जी अवस्था असते ढेकर येण्याची ती नाही, तर सातत्याने सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत ज्यांना अब अब अशा ढेकर येत असतात, त्यांच्यासाठी एस्पेशली हे दोन उपाय आहेत. तुम्ही करून बघा आणि नक्की तुम्हाला त्याचा फरक पडेल. सगळ्यात पहिली गोष्ट, जेवणाच्या आधी दोन्हीही वेळेला, जेवणाच्या आधी दोन्हीही वेळेला कोमट एवढं भांडंभर, छोटं भांडंभर म्हणजे एक वाटी कोमट पाणी, त्याच्यात 2 ते 5 थेंब लिंबू पिळायचा. आता तुम्ही आम्हाला मला म्हणाल की आम्हाला लिंबू चालत नाही, त्यांनी आमसूल घ्यायचं, त्याच्यामध्ये हिंगाचा छोटासा खडा टाकायचा. समजा खडा नसेल, हिंगाची पावडर असली तर 1/4 चमचा हिंग पावडर टाकायची. आणि चवीपुरतं सेंदे लोण टाकायचं. आणि ते जेवायच्या आधी घ्यायचं, दोन्हीही वेळेला जेवायच्या आधी घ्यायचं आणि जेवायला बसायचं. ही एक गोष्ट करायची, रोज करायची. किती दिवस नाही, भरपूर दिवस करा. यांना तुम्हाला फरक 7 दिवसातच तुम्हाला फरक पडतो. अगदी ज्यांना घेतल्या घेतल्यासुद्धा बऱ्याच जणांना फरक पडतो, पण मी इतकं काय फास्ट फरक तुम्हाला सांगणार नाही. आणि आणखीन एक उपाय, जेवण झाल्यानंतर ओटीपोट जे आहे ते तवा गरम करा, त्यावरती रुमाल किंवा नॅपकिन छोटा, त्यानं ते तवा त्याच्यावरती तो ठेवा आणि त्यानं शेका. ओटीपोट शेकायचं. समजा तवा तुम्हाला जमत नसेल तर गरम पाण्याची रबरी पिशवी ज्या मिळतात त्याच्यामध्ये गरम पाणी घालायचं आणि ओटीपोटावरती ते ठेवायचं. जेवण झाल्यावरती 1/2 तास म्हणजे झोपेपर्यंत केलं तरी चालेल. झोपायच्या वेळेला ओटीपोटाशी ती छोटीशी पिशवी घ्यायची, रबरी पिशवी, आणि झोपायचं. हा एक उपाय करायचा. आणि एक अगदी आंघोळीच्या आधी करण्यासाठी एक छोटासा उपाय सांगते. आपली बटन बेली, बेली बटन असतं की नाही, म्हणजे ज्याला आपण ॲम्बिलिकस म्हणतो किंवा बेंबी म्हणतो, त्याच्या सभोवताला, त्याच्यामध्ये नाही, त्याच्या भोवती साधं कोकोनट ऑइल आंघोळीच्या आधी लावायचं. आपल्याच हाताने थोडंसं असं 5-6 वेळा असा हाताने गोल मालिश करायचं. एवढंच करायचं आहे. आणि बघा, तुम्हाला हमखास यानं फरक पडलाच पाहिजे. सातत्याने ढेकर ही एक ज्यांना आजार झालेला आहे त्यांच्यासाठी हे मी सांगते. हे 3 उपाय करून बघा आणि तुम्हाला 100% तुम्हाला यानं बरं वाटेल. ज्यांना आंबट ढेकर येतात त्यांनीसुद्धा हेच उपाय करा. त्यांनी तेल नाही बटन बेलीजवळ किंवा बेंबीजवळ तेल नाही लावलं तरी चालेल. ज्यांना आंबट ढेकर येतात त्यांनी त्यांनी फक्त जेवणानंतर पिशवी घ्यायची, ओटीपोट शेकायचं गरम पाण्याने, आणि जेवायच्या आधी कोमट पाणी, हिंग, लिंबू, सेंदे लोण असं एकत्र करून घ्यायचं. हे साधे सोपे उपाय, यानं तुम्हाला 100% फरक पडेल. हा जर का तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. पण कधी तुम्हाला बरं वाटल्यानंतर. धन्यवाद.